दक्षिणेकडे 4 किमी चालत गेला, नंतर तो उजवीकडे वळून 3 किमी चालत गेल्यावर त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणावरून प्रदीप किती अंतरावर असेल असा हा प्रश्न. तर याला आता आपण सोडवायला सुरुवात करूया. प्रदीप सर्वप्रथम दक्षिणेकडे 4 किलोमीटर गेला व तो त्याच्या उजवीकडे 3 किलोमीटर गेला, म्हणजेच त्याचा उजवा हात इकडे येईल. याप्रमाणे तो 3 किलोमीटर गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणावरून प्रदीप किती अंतरावर असेल म्हणजेच हे अंतर आपल्याला शोधायचं आहे. असे ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस तुम्हाला पायथागोरसचे सूत्र वापरणं गरजेचं आहे. पायथागोरसचं सूत्र किंवा काय आहे, तर मग कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर या पूर्ण आकृतीमध्ये पाया हा 3 किलोमीटरचा, तर 4 किलोमीटरची ही उंची, आणि हा झाला कर्ण, आणि इथे झाला 90 अंशाचा कोण. यामुळे मग आता पायाच्या ठिकाणी म्हणजेच पाय किती किलोमीटर आहे, तर 3 किलोमीटर आणि उंची 4 किलोमीटर, म्हणजेच 3 चा वर्ग 9 व 4 चा वर्ग 16 या दोघांची बेरीज 25 येईल. कर्णवर्ग बरोबर 25, म्हणजेच 25 चा वर्गमूळ हा 5, म्हणून हे अंतर आपलं 5 किलोमीटर असेल. यासाठी तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे.